पत्रकार कक्ष स्थापन करावा, नियमित प्रेस नोट देण्यात यावी व शेतकी भवन सर्वांसाठी खुले करावे या मागण्यांसाठी आज योगेश हजारे यांच्या संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने शिवतीर्थ येथे निदर्शन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेश धनके, अनिल शेट्टी यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य होत नाही, म्हणून पंचायत समितीची आज जी मासिक मीटिंग चालू आहे, तर मासिक मीटिंगमध्ये पदाधिकाऱ्यांना तसंच या प्रशासनाला न्याय आणण्यासाठी आज हा निदर्शन आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सगळे नियम अतिशक्ती पाळून आंदोलन होत आहे. प्रथमतः मी उपस्थित सर्व ज्यांना पाठिंबा द्यायला आलेले आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना विनंती करतो, आपण या कार्यक्रमाची आंदोलनाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया आपण या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून लक्ष वेधण्यासाठी आणि योगायोगाला आजच पंचायत समितीची मासिक सभासुद्धा आहे, या माध्यमातून या प्रश्नाला न्याय मिळेल का या भूमिकेतून आज या ठिकाणी सर्व पत्रकारांची संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यासाठी ही आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे. प्रथमतः अशा पद्धतीचं आंदोलन जे आपण जर बघितलं असेल की लोकशाहीमध्ये आपण राहतो आणि लोकशाहीमध्ये चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला ज्यावेळी पत्रकारिता तिन्ही स्तंभ घडून पडतात त्यावेळी ही लोकशाही टिकवण्याचं काम हे पत्रकार माध्यमातून करत असतात. आणि म्हणून या पत्रकारांचे प्रश्न मांडण्यासाठी म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून किंवा आम्ही पत्रकार झाल्यापासून आम्ही लोकांचेच प्रश्न मांडत असतो. लोकांच्यावर अन्याय झाला की त्यावेळी त्याच्यावर वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतात. मात्र पत्रकारांचे काही प्रश्न असतात तर ते पत्रकारिता करताना त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून मांडत असलेल्या मागण्यासुद्धा जर मान्य होत नसतील तर लेखनी सोडून दुर्दैवानं पत्रकारांना या अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागतं. यापेक्षा शहापूर तालुक्यातील पत्रकारांची आणि एकूणच निरडावलेल्या प्रशासनाचं हे दुर्दैव आहे असं या ठिकाणी खरं म्हणजे म्हणावं लागेल. ज्या मागण्या आहेत त्या मागण्या साधारणपणे पत्रकारांच्या हिताच्या तर आहेतच, परंतु त्याहीपेक्षा जास्त तुमच्या कामाची प्रेस नोट द्या. म्हणजे पंचायत समितीचा काय कारभार चालतो आहे, तुम्ही काय चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे याची प्रेस नोट आमच्यापर्यंत द्या. तुम्हाला प्रसिद्धी देण्याचं काम आम्ही करू. याच्यासाठी जर प्रेस नोट मागत असतील आणि तरीसुद्धा प्रशासन देत नसतं याचा अर्थ असा आहे की त्यांना कदाचित पत्रकारांची ताकद माहिती नसेल, किंबहुना या अशा पद्धतीच्या प्रशासकीय नोट देण्याच्या ऐवजी त्याच्याकडे कुठेतरी काळंबेरं होतं की काय अशाही पद्धतीचा प्रश्न असू शकतो. आणि म्हणून या दोनपैकी नेमकं कारण काय याचा शोध खऱ्या अर्थानं घेण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं पत्रकार संघ किंवा पत्रकार सातत्यानं अशा पद्धतीची मागणी करत असतात त्यात आणखीन एक महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की पत्रकार कक्षाची निर्मिती करणं. बऱ्याच ठिकाणी पत्रकार कक्ष म्हणजे महानगरपालिकेचा जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा पत्रकार कक्ष असतो, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असतो. अनेक ठिकाणी अशा पद्धतीची मागणी केल्यानंतर पत्रकार कक्षाची निर्मिती होते. आजही या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या दालनांच्यामध्ये अनेक प्रकारची लोक बसलेली असतात, परंतु विशिष्ट पद्धतीचं जर पत्रकार कक्षाची निर्मिती केली तर त्या ठिकाणी फक्त पत्रकार बसतील. कोणत्या पद्धतीच्या तुम्हाला काय स्टेटमेंट द्यायचे असतील, उद्या एखादी सभापतीला स्टेटमेंट द्यायची असेल, पंचायत समितीच्या उपसभापतीला स्टेटमेंट द्यायची असेल, एखाद्या एचओडी हेड ऑफ डिपार्टमेंट कुठला असेल विभागाचा किंवा बी डी ओ असतील यांना जर अशा पद्धतीचं काय स्टेटमेंट द्यायचं असतील तर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी खऱ्या म्हणजे जाण्याची गरज नाही, तर तुम्ही त्या पत्रकार कक्षामध्ये येऊ शकता आणि आमच्या पत्रकारांशी संवाद साधू शकता. म्हणजे एक प्रकारे प्रशासन अधिक गतिमान होण्यासाठी पत्रकार कक्षाची जर निर्मिती केली तर त्याच्यामध्ये पंचायत समितीचं प्रशासनच अधिक गतिमान आहे असं लोकांना जाणू लागेल. आणि म्हणून या दृष्टिकोनातून पत्रकार कक्षाची निर्मिती होणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की जे शेतकी भवन आहे, खरं म्हणजे हे शेतकी भवन आहे याचासुद्धा पंचायत समितीच्या प्रशासनाने साधा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे एका शेतकी भवनवर म्हणजे जर आमची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर आम्ही जर आरोप केला की शेतकी भवनावर पंचायत समितीने अतिक्रमण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काही वेगळं असू शकत नाही, कारण त्याचं नावच शेतकी भवन आहे. हे तुमच्या डिपार्टमेंटसाठी डिपार्टमेंटचं कार्यालय तयार करण्यासाठी बनवण्यात आलेलं नाही,
तरी सुद्धा त्याचा तुम्ही गैरप्रकारे अशा पद्धतीने वापर करता, शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी बसू दिले जात नाही। हे अतिक्रमण केलेलं चालेल, पण तुमच्या हिताचा तुमच्या बातम्यांचा उल्लेख करावा किंवा पंचायत समितीच्या चांगल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या म्हणून जर पत्रकार पत्रकार कक्ष मागत असतील तर तुम्हाला अडचण नेमकी येते कुठं आहे खरी म्हणजे प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित या प्रशासनाकडून आपल्याला जर मिळालं नाही तर ज्या पद्धतीने होतं तुम्ही सांगितलंय की पुढं आम्हाला अधिक तीव्र गतीनं या संदर्भामध्ये काहीतरी करावं लागेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेतकरी भवनमध्ये पत्रकार असतील किंवा जे काही सामाजिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी कार्यक्रम जर करायचे असतील तर तुम्ही परमिशन द्या अशा पद्धतीची मागणी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी बऱ्याच वेळा मी सुद्धा दोन वेळा जाऊन आलो तर त्यांनी सांगितलं की आम्ही बाहेरच्या लोकांना शेतकरी भवनचा हॉल जो आहे तो द्यायला बंदी केलेली आहे, मात्र विशिष्ट राजकीय पक्षाच्या बैठका राजकीय बैठका मात्र इथे होतात। म्हणजे जर ह्या अशा पद्धतीचं जर चालत असेल तर तुम्ही एकाच राजकीय पक्षाची बाजू घेणार असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे, आणि म्हणून जर राजकीय पक्षांना जर अशा पद्धतीचं हे कार्यक्रम करण्यासाठी जर मिळत असेल तर सर्वच राजकीय पक्षांना मिळावं, सामाजिक संघटनांना मिळावं आणि पत्रकारांना सुद्धा मिळावं, आणि जर तसं तुम्ही देणार नसाल तर कुठल्याही राजकीय पक्षाला कुठल्याही सामाजिक संघटनेला ते मिळू नये। आपण एकतर जो नियम केलेला आहे त्या नियमावर ठाम राहण्याची भूमिका प्रशासनानं ठेवावी, अन्यथा आपण कुठेतरी एक करतोय एक आणि वागतोय दुसरं अशा पद्धतीचं जर असेल तर उद्या सगळेच पत्रकार जर पंचायत समितीच्या प्रशासनाच्या विरोधात लढा लिहायला लागले तर मात्र तुम्हाला पळता भुई थोडी होईल। हो सोनू साहेब या भावी आज इकडे शहापूर संघर्ष पत्रकार संघ आणि शहापूर तालुक्याच्या पत्रकारांच्या वतीने आज निदर्शने आंदोलन करण्यात आली। खरंतर शहापूरमध्ये पत्रकार कक्षाची मागणी केली, त्या व्यतिरिक्त अनेक मागण्या आहेत। आपण ठाणे जिल्हा अध्यक्षात काय सांगाल, कशा प्रकारे हे आंदोलन झालं आणि आपल्या नेमक्या काय मागण्या आहेत? शहापूर तालुक्यात विविध दैनिक साप्ताहिक सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं पत्रकार या ठिकाणी आहेत। ग्रामीण भाग आहे, भौगोलिक ठिकाण शहापूर आहे, आणि या भौगोलिक ठिकाणावरून कोणी कसाऱ्यावरून येतं, कोणी डोळखामवरून येतं, कोणी आघाईवरून येतं, कोणी वाशिंद शिरा त्या साईडने येतं, आणि अशा ग्रामीण भागातून हा पत्रकार तालुक्याची बातमी घेण्यासाठी पंचायत समितीमध्ये येतो। परंतु आजही पंचायत समितीमध्ये ना पत्रकारांना पत्रकार कक्ष, या ठिकाणी शेतकी भवन आहे ते शेतकी भवनसुद्धा पत्रकारांना कार्यक्रमासाठी मिळत नाही, पूर्वी मिळायचं। त्यानंतर पत्रकार कोण आहेत किंवा कार्यक्रमासाठी त्यांची पत्रकारांची यादी एक अपडेट पाहिजे तीसुद्धा झालेली नाही पंचायत समितीमध्ये। यासह अनेक मागण्या या ठिकाणी पत्रकारांच्या या आहेत, आणि याबाबत सातत्यानं संघर्ष पत्रकार संघ असो किंवा इतर सर्व पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निवेदनं दिली होती, परंतु गेली अनेक वर्ष आमच्या मागण्या काही मान्य झालेल्या नाही, आणि म्हणूनच आज या ठिकाणी पंचायत समितीची मासिक मीटिंग आहे, आणि मासिक मीटिंगमध्ये या लोकप्रतिनिधींना तथा प्रशासनाला जागा आणण्यासाठी किंवा जाग येण्यासाठी हे निदर्शन आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर आहोत बाकी आहे, हे केवळ या ठिकाणी निदर्शने केलेली आहेत। जर का आमच्या मागण्या या पुढील काळामध्ये किंवा पुढच्या मीटिंगपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर नक्कीच आम्ही उग्र आंदोलन या ठिकाणी करू। आजच्या या आंदोलनासाठी संघर्ष पत्रकार संघ फक्त एक नॉमिनल होता, परंतु विविध पत्रकार संघाचे सदस्य यांनी येऊन पाठिंबा दिला। शहापूर तालुक्यात पत्रकारांची एकजूट या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिसली। पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो। मागण्या असो किंवा कुठलाही अन्याय असो पत्रकारांवर सर्व पत्रकार संघ एक येतील, भले एकाचा पुढाकार असो कुठल्या एका पत्रकार संघाचा पुढाकार असेल, परंतु अन्यायाच्या वेळेस पत्रकारांवर जर अन्याय झाला तर सर्व एकत्र येतील ही एक या ठिकाणी एक मेसेज आहे। म्हणूनच आमच्या मागण्या जर मागण्या झाल्या नाही तर भविष्यात उग्र आंदोलन करू, आणि ज्या ज्या पत्रकार संघांनी या ठिकाणी पाठिंबा आम्हाला दिलेला आहे त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो। अशीच एकजूट तालुक्यात राहावी पत्रकारांची। धन्यवाद।